विकासासाठी काम करण्याची शैली धडाडी आणि तळमळ पाहून असे म्हणावेसे वाटते की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांचे मार्गदर्शन करावे। या ठिकाणी उपस्थित या विधानसभेचे लोकप्रिय आमदार ज्यांच्या मतदार संघात हे राज्यातले सर्वात मोठं सेंटर उभं राहणार आहे असे आमदार नानाभूषाम कोळीजी, या महानगराचा प्रथम नागरिक महापौर रंजनीताई घोटेकर, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, टाटा ट्रस्टशी संबंधित प्रेसिडेंट आशिया पॅसिफिक श्री आनंदजी भदे, ग्लोबल डायरेक्टर श्री पुष्कराज कौलगुड, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भुतडाजी, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट डायरेक्टर सुशील कुमार, नियामक मंडळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय श्री रामपाल सिंगजी, श्री रमेश मामडवारजी, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, मंचावर उपस्थित इतर सर्व आदरणीय मान्यवर व या कार्यक्रमाला उपस्थित विविध इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक तांत्रिक महाविद्यालयाचे सर्व मॅनेजमेंटचे प्रमुख प्राचार्य, त्या ठिकाणी काम करणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ज्यांच्यासाठी हे सेंटर स्थापित करण्यात येत आहे ते सर्व माझे सहसवत्या रक्ताचे धडकत्या हृदयाचे विद्यार्थी बंधूंना आणि भगिनींना, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग याचा आज MoU झाला, मी माझ्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने विशेष करून टाटा ट्रस्टला मनापासून हृदयापासून धन्यवाद देतो। या सेंटरसाठी टाटा ट्रस्टनी 189,66,00,000 रुपये हे आपल्या जिल्ह्याच्या या सेंटरसाठी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। खरं तर टाटा ट्रस्टचं या जिल्ह्याशी काय नातं मला माहीत नाही, पण असं म्हणतात की एकदा नातं जमलं तर ते तसंच वेगाने पुढे जातं। पहिल्यांदा टाटा ट्रस्ट सोबत माझी भेट झाली आणि आशियातलं उत्तम बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरच्या कामासाठी पहिल्यांदा आपण त्यांना विनंती केली। आशियामधलं सर्वात उत्तम रिसर्च सेंटर बांबूच्या संदर्भात हे आपण चिचपगलीला करतोय, पण अडचण एवढीच होती की ते मी अर्थमंत्री म्हणून सरकारच्या माध्यमातूनही काही गोष्टीला मान्यता देऊ शकतो, पण जेव्हा एखादी गोष्ट आपण सरकारच्या माध्यमातून करायची असेल तर मग त्या सर्वांच्या संदर्भात काही चौकटी तयार होतात आणि जगातली उत्तम गोष्ट निर्माण करताना काही प्रश्न सरकारी नियमाच्या चौकटीत सोडवणं हे सहज सुलभ असत नाही। पण टाटा ट्रस्टनी पहिल्यांदा बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरसाठी आम्हाला दिल्लीचा आर्किटेक्ट दिला की ज्याची फी सरकार कधीही देऊ शकली नसती, आणि आज आशियातली सर्वात मोठी रिसर्च ट्रेनिंग सेंटर जे सिंगापूरच्या माध्यमामध्ये ज्याचं कौतुक झालं, जे सेंटर मी तयार करायला सुरुवात केल्यानंतर मला सिंगापूरच्या नॅशनल डेचा चीफ गेस्ट म्हणून बोलवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की बांबूचं महत्व हे आम्ही समजून घेतलं पाहिजे।
टाटा ट्रस्टनी आपल्याला दुसरी मोठी गोष्ट दिली ते म्हणजे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला टाटा ट्रस्टनी आपल्याला 100 कोटी दिले आणि ते कॅन्सर हॉस्पिटल करत असताना टाटा हे नावच गुणवत्तेचं आहे 11 महिन्यांमध्ये 200 बेडचं हॉस्पिटल उभं राहणार आहे त्याच्या कामालाही सुरुवात झाली मुंबईचं टाटा ट्रस्टचं जे हॉस्पिटल आहे त्यापेक्षाही काही अत्याधुनिक मशीन्स तिथे येणार आहे आणि मला विश्वास आहे की ते कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर आसपासच्या राज्यातील जिल्ह्यातील पेशंटला सुद्धा त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी उपयोगी पडेल आणि चंद्रपूरचं नाव याही बाबतीत कुठेही मागे पडणार नाही असं काम त्या टाटा ट्रस्टच्या हॉस्पिटलमधल्या व्यवस्थेमध्ये आपण करतोय या देशामध्ये अनेकांनी उद्योग केलेत पण हे खरं आहे की टाटा ट्रस्ट हे यामधलं एक असं वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे किंवा टाटा असं एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे की ज्यांनी उद्योग करत असताना देशासाठी योगदान दिलं आज आपण भाभा रिसर्च इन्स्टिट्यूट आपण म्हणतो पण ती पहिल्यांदा टाटाची होती अप्सरा नावानी आज एअर इंडियामध्ये एखादा विद्यार्थी विदेशात जातो पण कदाचित आपल्याला माहीत नसेल की ही एअर इंडिया ही होती टाटाची टाटा सोशल सर्व्हिसेस मध्ये जे महाविद्यालय आज देशामध्ये नामवंत आहे ते होतं टाटाचं पण सरकारने ते घेतलं आणि आता मात्र सरकारचा विभाग चालवतो आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा टाटाने अनेक गोष्टींना मान्यता दिली 92 गाव हे आता टाटा ट्रस्टनी घेतलेत ज्या 92 गावांमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांचं जे स्वप्न आहे 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि उत्पादन दुप्पट व्हावं आणि त्या दृष्टीने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 92 गावात प्रयोग सुरू केले आणि मला विश्वास आहे की हे प्रयोग भविष्यामध्ये या देशामध्ये जे स्वप्न माननीय मोदीजींनी बघितलं त्या स्वप्नाचा एक आधार देणार काम या 92 गावांमध्ये होईल याबद्दलही माझ्या मनात शंका नाही मी तुम्हाला शुभकामना देताना खरं तर आज जगाची परिस्थिती ही बदलत आहे आणि या परिस्थितीमध्ये भारत माता की जय हे तर आपण चैतन्याने म्हणतो उत्साहाने म्हणतो ऊर्जेने म्हणतो ज्याला बोलता येतं तो छोटा मुलगा सुद्धा भारत माता की जय म्हणताना बिंबीच्या देटापासून पूर्ण शक्तीने अतिशय उत्साहामध्ये भारत माता की जय म्हणतो पण मी एक दिवस मनात विचार केला की भारत माता की जय जेवढ्या उत्साहाने आपण म्हणतो तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच चैतन्याने भारत मातेची जय होण्यासाठी आपण कृती करतो का प्रयत्न करतो का तर तुम्हाला उत्तर सांगण्याची आवश्यकता नाही कुठेतरी आपण कमी पडतो जेव्हा माझी या टीमशी चर्चा झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे अनेक कॉलेजेस आहेत कॉलेजमध्ये शिक्षण दिलं जातं पण त्याचा उपयोग नवीन टेक्नॉलॉजीचे उद्योग स्थापन करत असताना त्याचा उपयोग जसा पाहिजे तसा होत नाही पहिल्यांदा आपण म्हणायचो की 12 कोसावर भाषा बदलते पण आता 12 कोसावर भाषा बदलत नाही पण 12 दिवसानंतर मात्र टेक्नॉलॉजी बदलते प्रत्येक 12 दिवसांनी जगात एक नवीन शोध लागतो टेक्नॉलॉजी बदलते आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे ज्ञान आपण काय घेतलं त्याचं अपग्रेडेशन करण्याची सोय नसेल जी मशीन आपण शिकवण्यासाठी प्रयोग करण्यासाठी वापरली त्या मशीनमध्ये बदल होतो या सेंटरचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य मला जे आवडलं की हे सेंटर का उघडलं गेलं तर 10 उद्योग मोठे या देशातले एकत्र आले त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या संस्था सरकारच्या माध्यमातून चालवल्या जातात त्या संस्थेमध्ये जर 1 मशीन विकत घ्यायची असेल तर त्याची प्रोसेस एवढी मोठी आहे की 4 वर्ष ती मशीन येत नाही आणि जेव्हा येते तेव्हा ती आउटडेटेड झाली असते आणि मग त्याच्या ज्ञानाचा उपयोग होत नाही ज्या
उद्योगांना ज्या पद्धतीचं ज्ञान पाहिजे, ज्या दर्जाचं ज्ञान पाहिजे, ज्या क्वालिटीचं ज्ञान पाहिजे, ते ज्ञान या कॉलेजमधून देताना उशीर होतो आणि त्याचा परिणाम मग चांगले माणसं, चांगले तरुण, चांगले सुशिक्षित, चांगले विद्यार्थी, चांगलं ज्ञान असणाऱ्या लोकांचा आपल्याला अभाव जाणवतो. या सेंटरमध्ये जे विद्यार्थी ते ज्ञान प्राप्त करेल, मला सांगण्यात आलं की 99% नव्हे तर 100% त्या ठिकाणी उत्तम शिक्षण घेणारे सर्व हे आम्ही आमच्या उद्योगामध्ये सामावूनच घेऊ, कारण आम्हाला या विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय होता. आज जग जिंकायचं असेल तर लहानपणी आपण नेपोलियनची कथा ऐकली, सिकंदरची कथा ऐकली, यांनी जग जिंकलं. पण हे जग जिंकलं हे शस्त्राच्या आधारावर, सैन्याच्या आधारावर. पण आता जग हे शस्त्राच्या आधारावर जिंकता येत नाही, जग सैन्याच्या आधारावर जिंकता येत नाही. जग जिंकायचं असेल तर त्याचा एकच आधार आहे, तो म्हणजे ज्ञानाचा आधार. याशिवाय आता जगामध्ये दुसरा आधार राहिला नाही. जगामध्ये कोणता देश किती धनसंपन्न आहे आता हे मोजण्याच्या ऐवजी तो किती ज्ञानसंपन्न आहे, तो किती गुणसंपन्न आहे, तो किती आनंद संपन्न आहे, तो किती वनसंपन्न आहे, आता या व्याख्या बदलल्या, परिभाषा बदलल्या. मी जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली, मी अभ्यास करत होतो, तेव्हा मला आश्चर्य वाटलं की माननीय प्रधानमंत्री महोदयांनी 15 जूनला भाषण देताना नीती आयोगाच्या समोर सांगितलं की माझा देश $5 trillion इकॉनॉमी पर्यंत पोहोचला पाहिजे. मला उत्सुकता झाली की माझा देश $5 trillion इकॉनॉमी पर्यंत पोहोचायचा आहे. तर जगामध्ये असे किती देश आहे की जे $5 trillion इकॉनॉमी पेक्षा पुढे आहेत? आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा अतिशय कमी लोकसंख्या असणारेही देश हे $5 trillion इकॉनॉमी मध्ये येतात. अमेरिका $19 trillion इकॉनॉमी मध्ये आहे आणि लोकसंख्या त्यांची 33 कोटी आहे. म्हणजे त्यांची इकॉनॉमी वेगाने वाढत आहे आणि आपली लोकसंख्या वेगाने वाढवण्याचा पराक्रम आणि पुरुषार्थ आपण करतो आहे हे मात्र निश्चितपणे आहे. आणि मग अशा वातावरणामध्ये मी एक निर्णय केला की माझं राज्य जर देश $5 trillion इकॉनॉमीची भाषा करत असेल तर यामध्ये माझ्या राज्याचं कॉन्ट्रीब्युशन 20% असलं पाहिजे. मी $1 trillion इकॉनॉमी हे 18 तारखेला जेव्हा अर्थसंकल्प मांडला तेव्हा मी माझी भावना व्यक्त केली. आणि ही भावना व्यक्त करताना मनात तुमच्यासोबत ही भावना मी शेअर यासाठी करतोय, शेवटी हा भारत माता की जय हा काही कुणा व्यक्तीचा अधिकार नाही. भारत मातेची जय यासाठी कृती एका पंतप्रधानांनी करायची, न्यू भारताची कल्पना करायची, न्यू इंडियाची कल्पना करायची, आणि आम्ही मात्र टाळ्या वाजवत फक्त आणि फक्त त्याचे साक्षीदार व्हायचे, ते बघत राहायचं, ही कल्पना नाही. यामध्ये तुमचं माझं सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. आणि हे कॉन्ट्रीब्युशन असताना ते म्हणाले म्हणजे उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है. आपली अडचण अशी आहे हा जान शब्द मोठा डेंजर आहे. आणि हे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. आणि फक्त या जान शब्दाचा अर्थ समजून घ्या एवढंच माझं म्हणणं आहे. आणि यासाठी आपल्याला मनापासून अभ्यास हे मात्र आपल्याला करावं लागेल. आणि यासाठी या ठिकाणी आपण जे सेंटर उघडतोय त्यामध्ये एक तर ऍटोनॉमस कनेक्टेड इलेक्ट्रोफाईड हे सेंटर पण देशातलं एक मात्र आहे, हे अजून कुठं उघडलं गेलं नाही. आणि या सेंटरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्या स्वतःसाठी, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, आपल्या भावाचं बहिणीचं कल्याण करण्यासाठी, योगदान देण्यासाठी, पण यासोबत या देशासाठी सुद्धा आपल्याला हे करायचं आहे. आणि हे करायचं असेल तर एका शायरनी म्हटलं, कारण माझा परिचय देताना जर शायरी केली तर मी विचार केला की आपणही त्याचं उत्तर शायरीने दिलं पाहिजे. हजारो मैल की सफर एक कदम से होती है. आपल्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मग या सेंटरच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करत आपलं ज्ञानवर्धन केलं पाहिजे. आपण आपली गुणवत्तेचा दर्जा वाढवण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल. मी मध्यात जेव्हा अर्थसंकल्प मांडायला घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं
माझ्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आमचे जे सांख्यिकी संचालनालय आहे ते माहिती देतात की आपल्या राज्याची प्रगती कशी होत आहे. मग ते सांगतात की इंटरनॅशनल प्रवासी आपल्या देशात आपल्या राज्यातून इतके गेलेत, आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय प्रवासी इतके होते, इतकी शेती आहे, शेतीचे असे तुकडे झाले. मग त्याच्यामध्ये दोन गोष्टी मात्र माझ्या लक्षात राहिल्या. एक की जेव्हा सरासरी आपल्या राज्याचं वय सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आपलं सरासरी वय हे पुरुषांचं 70 आहे, महिलांचं 74 आहे. तर पहिला झटका तर मग असा लागला की म्हणजे हे आपले पुरुष आपलं बाकी दारू खर्रा पाणी याच्यामुळे वय कमी होत असेल. मग मी त्यांना विचारलं की असं काय, मग त्यांनी सांगितलं की नाही याच्यामध्ये कारण हे नाही आहे, हे आहे की सर्वात जास्त जर सहनशील कोणी असेल तर ती महिला आहे आणि महिला सहनशील असल्याने ती अंतर्मनातून प्रत्येक काम करते. आपण शिक्षण घेताना याकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे की आपण आज इथे जेव्हा शिकतोय ते अंतर्मनातून शिकतोय की नाही. मग एकाने सांगितलं ते खरं आहे की अंतर्मनातून जर आपल्याला भारत माता की जय म्हणायची असेल तर तो सांगतो की अंतर्मनात जेव्हा विचार एखादा निर्माण होतो तो विचार 100% पूर्णत्वास जातो. म्हणजे की एखादी महिला किचनमध्ये काम करताना तिच्या हातून अनेकदा काचेचे कप पडतात, काचेचा ग्लास पडतो, भांडं पडतं. पण कधीतरी तुम्ही ऐकलं का की देशामध्ये एखाद्या महिलेच्या हातून तिचा 15 दिवसाचा 20 दिवसाचा 1 महिन्याचा 2 महिन्याचा अतिशय धडपड्या पोरगा हातातून पडला आणि तो मेला, असं कधी ऐकलं का? म्हणजे मी नाही ऐकलं, कधी पेपरातही वाचलं नाही. ट्यूबवेलमध्ये एखादा मुलगा फसला हे ऐकलंय, तो प्रिन्स गेला होता हे मला माहिती आहे. मी म्हणतो हे खरं आहे, मग तो मला म्हणाला ते यासाठी खरं आहे की ती महिला जेव्हा त्या मुलाला हातात घेते तेव्हा ती अंतर्मनाला सांगते की हा माझा जीवन आहे, हा खालती पडूच शकत नाही, हा खालती पडला म्हणजे माझं आयुष्य संपलं. आता ही अंतर्मनात ही भावना घेऊन आपल्याला या सेंटरचा उपयोग केला पाहिजे आणि हे आपल्याला पुढे जाण्याच्या दृष्टीने केलं पाहिजे. पुण्याला मी एका कार्यक्रमात गेलो तर त्या कार्यक्रमात मला एक भगवद्गीता दिली. माझी सवय आहे कारण मी 2015 जी आर काढला की माझं गुच्छानी स्वागत करू नका, काही ऐकतात काही ऐकत नाही, पुस्तकांनी करावं. त्याचा मला इतका फायदा झाला की माझ्याकडे 1000 पुस्तकं आली. गुच्छ मी ठेवून देतो कारण गुच्छ म्हणून घेऊन जाणार आहे, 2 दिवसांनी करावे. मी पुण्यात गेलो त्यांनी एक भगवद्गीता मग दिली. उत्सुकतेपोटी मी डब्बा काढला. डब्बा काढल्यावर असं लक्षात आलं की ही भगवद्गीता तर वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण ही भगवद्गीता म्हणजे कागदाची पाने यायला नाही आहे, या ही भगवद्गीता इलेक्ट्रॉनिक आहे. याच्यामुळे कागदाची पेजेस नाही तर बटना आहे. मी जर बटन दाबली की मला 18 अध्यायापैकी जो अध्याय ऐकायचा आहे तो ऐकता येतो, मला अर्थासहित संस्कृतमध्ये ऐकता येतो, इंग्रजीत ऐकता येतं, मराठीत हिंदीत ऐकता येतं. मी मनात विचार केला की हिंदी संस्कृत इंग्रजीमध्ये भगवद्गीता नुसतं बटनच दाबायची आहे, ऐकता येतं किती सहज सोपी आहे. चांगली गोष्ट आपणही इतरांना प्रेझेंट देण्यासाठी वापरली पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्यांना एखादी भेट देतो तेव्हा हीच भगवद्गीता आपण दिली पाहिजे. म्हणून मग मी त्या बॉक्सवर कुठलं तर आपल्याला विकत मिळते ते बघायचं म्हणून मी बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की भगवद्गीता मेड इन चायना आहे. मी मनात विचार केला की भगवद्गीता मेड इन चायना म्हणजे उद्या 200 वर्षांनी आत्ता भगवान कृष्ण जो चेहरा दिसतोय तो 200 वर्षांनी जर चायनीज भगवान कृष्ण दिसले तर आश्चर्य होता कामा नये. मग आपल्याला खरोखर भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार आपल्याला आहे की नाही याचा विचार तुम्हाला मला सर्वांना करावा लागेल. जातविहीन व्यवस्था, धर्मविहीन विचार आणि ज्ञानसंपन्न देश असा विचार जर आपण करू शकलो नाही तर आपलं जगणं हे खरंच देशाच्या कामी आलं का हे आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मग हा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं असेल तर त्याला तंत्रज्ञान हेच एक उत्तर आहे. चीन पुढे गेलं असं आपण म्हणतो. सिंगापूरमध्ये ते 9 ऑगस्ट 1965 सिंगापूर स्वतंत्र झाला काहीच नव्हतं. अनेक ज्या कंपन्या आहे म्हणजे मी महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी 2025 विचार करतोय
आणि कंपनी आहे की ज्या कंपनीचं मूल्यांकनच 1 trillion डॉलर इकॉनॉमीचं जागा आहे. ॲमेझॉन, गुगल, फेसबुक, ट्विटर एक एक ट्रिलियन डॉलरच्या आसपास पोहोचले. मग मी राज्य नाही पोहोचू शकत असं कसं होऊ शकेल? बरं, हे पोहोचण्याच्या मागे बुद्धिमत्ता कोणाची आहे? तर सुंदर पिचाई देशाचा. तू 1 trillion इकॉनॉमीमध्ये पोहोचताय. म्हणून मी पुन्हा माहिती घेते की त्याच्यातले 25% हे तर भारतीय आहे. आमच्यामध्ये क्षमता कमी नाही, पण या क्षमतेचा उपयोग आपल्याला देशाचं तंत्रज्ञान वाढवण्यासाठी करण्याची मानसिकतेचा मात्र आपल्याकडे अभाव आहे. आणि त्या दृष्टीने मुद्दाम तुम्हाला या कार्यक्रमात मी शुभकामना देण्यासाठी आलोय की या विचाराने आपल्याला पुढे जावं लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरणारा देश हा आपला आहे. तुमच्या माहितीकरता सांगतोय, मग जिथं मोबाईलचा शोध लागला जिथं तयार होतात तेही देश एवढा मोबाईल वापरत नाही. म्हणजे मी अमेरिकेमध्ये गेलो तर आपण विमानात इथे जेव्हा मी बसतो इतकी घाई झाली असते सर्वांना की विमाना धावपट्टीवर आलं की मोबाईल सुरू. इतकी आपण इतके मोबाईल म्हणजे याच्यामध्ये किती हजार कोटी जातात. तर मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आपल्या महाराष्ट्राच्या मोबाईलची जरा संख्या घ्या. तर महाराष्ट्रामध्ये 13.75 crore मोबाईल आहे. लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. आणि या मोबाईल पैकी साधारणतः 8 crore हे स्मार्टफोन आहे. 8 crore. मग मी यांना म्हणतो की तुम्ही एक सर्वे करा. मग मी सर्वे करायला सांगितलं की साधारणतः ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो काय किती वेळ आपल्या आयुष्यातले तास या मोबाईलवर घालतो, कशासाठी घालतो? सर्वेचा रिपोर्ट आला तो माझ्यासाठी आश्चर्यजनक होता की मोबाईलवर साधारणतः 3 crore लोक आहेत की रोज कमीत कमी 2 तास कमीत कमी हे व्हॉट्सअप पाहण्यासाठी खर्च करतात. बरं, ठीक आहे, व्हॉट्सअप पाहण्यासाठी मीही खर्च करतो, नेट पाहण्यासाठी मीही खर्च करतो. मग मी दुसरं केलं की उपयोगी किती या 2 तासापैकी? तर उपयोगी 0. कारण नसताना अशा गोष्टी पाहण्यासाठी किंवा जोक्स किंवा अशा पद्धतीने 2 तास मिनिमम खर्च करतात. 10 rupees तास जर मी किंमत धरली मिनिमम वेजेसपेक्षाही कमी, तरी आपल्या राज्यात 43,800 crore कारण नसताना आपण या मोबाईलच्या 2 तास व्हॉट्सअपवर खर्च करतो. कमीत कमी 43,800 crore. म्हणजे 1 वर्ष या राज्यातल्या तरुणांनी मोबाईल वापरला नाही तर सारे इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज एकदम चमकून जाईल एवढे पैसे आपण 1 वर्षात खर्च करतो. आता आपल्याला हा बदल घडवण्यासाठी, हा बदल आपल्याला स्वतःला घडवायचा आहे. आणि मग हा घडवायचा असेल तर एक शायर सांगतो, हौस वे जिनके अकेले चलने के होते हैं एक दिन उनके पीछे ही दुनिया के काफिले हो जाते हैं. आपल्याला या कार्यक्रमामध्ये निमंत्रण देताना आपल्याला शुभकामना देणं हे तर निश्चितपणे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भावना होती. पण माझी भावना ही आहे की आपला जिल्हा हा इतर राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये उठून दिसणारा जिल्हा व्हावा. आणि या दृष्टीनेच आपण मेडिकल कॉलेज असेल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल असेल, बॉटनिकल गार्डन असेल, आता सैनिक शाळा आपल्या प्रती निघाली. 7 तारखेला मी देशाचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगजी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करणार होतो. पण मला आमच्या अधिकाऱ्यांनी आग्रह केला की साहेब तुम्ही प्रयत्न करा, पंतप्रधान मोदींनी यावं. म्हणजे कशासाठी? पंतप्रधान व्यस्त असतात, ते कुठे येतील आपल्याकडे? ते म्हणाले यासाठी करा की जेव्हा पंतप्रधान येतील तर आमच्या डिफेन्सच्या सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा आग्रह आहे की तुम्ही पंतप्रधानांना बोलवा. कारण देशामध्ये भारत सरकारची ही 26वी सैनिक शाळा आहे. 25 शाळा या 23 June 1961 पहिली शाळा सुरू झाली साताऱ्याला, त्यानंतर देशामध्ये 25 शाळा निर्माण झाल्या. ही महाराष्ट्रातली दुसरी
26 शाळा आहेत पण पंतप्रधान मोदींनी जर ही शाळा बघितली तर आमचा विश्वास आहे की या देशातल्या 25 शाळा या चंद्रपूर सारख्या करण्याचे कदाचित माननीय पंतप्रधान निर्णय घेतील एवढी उत्तम शाळा तुमची. आपल्याला माझी विनंती आहे, एक वाक्य मी सांगून माझं भाषण संपवणार आहे. जेव्हा नवीन नवीन मी 1997 आमदार असताना संगणक मला विकत घ्यायचं होतं, मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना विनंती केली की तुम्ही मला एक संगणक विकत घेऊन द्या. तेव्हा मला पहिलं संगणक स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी विकत घेऊन दिलं. आणि जेव्हा तो फिट करायला तो HP कंपनीचा सेल्समन आला, त्याचं एक वाक्य मला अजूनही माझ्या डोक्यात कधी कधी येत असतं. मी त्याला म्हणतो काय काय फायदे आहे संगणकाचे, त्यांनी एकच वाक्य सांगितलं. तो म्हणाला की संगणकाचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे, तुमच्या मनात जी गोष्ट असेल ती सर्व आपल्या संगणकाच्या माध्यमातून करता येते. मी मनात विचार केला की मानवानी संगणक केला तो सर्व करू शकतो, ज्या मानवानी संगणक केला तो जर सर्व करू शकतो तर मानव का करू शकत नाही. ही शक्ती आपल्यामध्ये निसर्गाने दिलेली आहे आणि मग या शक्तीचा उपयोग आपल्याला सर्वांना करायचा आहे. जग पुढे चालू एवढं म्हणून काम भागणार नाही, देश पुढे चालला एवढं म्हणून आपलं काम संपणार नाही, तर देश जेव्हा पुढे जाईल त्यामध्ये माझं काय योगदान आहे याचा विचार तुम्हाला मला करावा लागेल. आणि माझा विश्वास आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत असं महाराष्ट्राचं वर्णन होतं, हा चांदा हा सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांना पथदर्शी असं काम करण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न करेल आणि आपण सर्वांनी त्याचा साथ द्यावी, सहकार्य द्यावं अशी विनंती करतो. मी टाटा ट्रस्टच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की ते इथं आलेत. 6 हे सेंटर्स त्यांच्या माध्यमातूनच आपण चालवणार आहोत, पण हे 6 असलं उत्तम काम झालं तर पुढेही आपल्याला जाता येईल. आप सभी को विशेष रूप से धन्यवाद, रतन टाटा जी को मेरे ओर से धन्यवाद बता देना. एक बार नहीं 3 बताना इसलिए आवश्यक है कि और अच्छा काम करने की उनके मन में भी इच्छा होगी. बहुत बहुत धन्यवाद.